राज्यातील राजकीय नाट्य सुरूच आहे. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात जमा झाले आहे. या राजकीय घडामोडी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवादात म्हटल्याप्रमाणे अखेर शासकीय निवासस्थान असलेलं वर्षा बंगला सोडला आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांचे कुटुंबीय मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले, त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांची राजभवनातील लगबगही थोडी थांबली. राज्य सरकारचे नक्की काय होणार यावर पैजा लागले आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार यावर चर्चा झडत आहेत. राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला आणि नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेना अंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये असं लेखात म्हटलं आहे. भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.